तर 96 तासाच्या दीर्घ प्रवासानंतर आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. बघू शकता तुम्ही लोकेशन इथे कसं दिसतंय, सुंदर एकदम. सुंदर अशी फुलं उमललेली आहेत पाहू शकता इकडे पण आणि इथे खाली पण, आणि मस्त असं वातावरण आहे. का आज काहीतरी स्पेशल बनवणार आहे मी श्रीच्या टिफिनला, कारण नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर किती सुंदर अशी फुलं उमललेली आहेत पाहू शकता इकडे पण आणि इथे खाली पण, आणि मस्त असं वातावरण आहे, कारण ऑब्व्हियसली पावसाळा म्हणलं की या सगळ्या गोष्टी असणारच. आणि पाऊस आता जवळपास सगळीकडेच होतोय, काल गावी पण फोन केलेला तर तिकडे पण रात्री छान पाऊस झाला असं सांगत होते सगळे. तर आज काहीतरी स्पेशल बनवणार आहे मी श्रीच्या टिफिनला, कारण की मुलांचं खूप असतं की दररोज जर आपण त्याच त्या चपाती भाजी याच रेसिपी आपण नेहमी देत असू तर मग ते नको वाटतं त्यांना खायला. तर त्यामुळे मग थोडंसं काहीतरी चमचमीत बनवावं म्हणतं त्याच्यासाठी, जे हेल्दी पण असेल प्लस त्याला म्हणजे नाही का ते खाऊन असं टेम्पटिंग वाटलं पाहिजे की नाही मला हे खायचं आहे, किंवा पुन्हा बनवलं तरी त्याला ते वाटायला पाहिजे की हा पुन्हा बनव आई हे असं. तर त्यामुळे आज बनवणार आहे मी, मागच्या वेळी जेव्हा लांब जाण्यात होते तर त्यावेळी मी पनीर पुलाव बनवला होता, पण यावेळी जे मी बनवणार आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, आणि जे साहित्य अवेलेबल आहे त्यापासूनच बनवणार आहे. तर कसं बनवणार आहे ते पण दाखवते. श्री झोपलेला आहे, त्याला आणखी मला उठवायचं, पण अगोदर मी म्हणजे त्यांचं जे काही लंच आणि ब्रेकफास्ट आहे ते बनवून घेते आणि त्यानंतर त्याला उठवते. त्यामुळे काय होतं आहे त्यानंतर मग त्याच्या एकदा तयारीला लागलं ना टिफिन भरून दिलं आणि मग त्याला उठवून आंघोळ बिंघोळ सगळं केलं की मग फ्रेश होत होतो. आणि शेवटी त्याला शाळेला सोडायला जाताना वगैरे पुढे मी तुम्हाला रुटीन दाखवणारच आहे, पण त्या अगोदर चला आता किचनमध्ये. आणि माझं बऱ्यापैकी सकाळचं रुटीन आटोपलेलं आहे, दारातली क्लिनिंग वगैरे झालेली आहे, आणि तसंही आता तेवढं अंगणात पाणी मारायची गरज भासत नाही. त्याचं रिझन पाऊस आहे, कारण पाऊस आला की सगळं कितीही क्लीन केलेलं असलं ना तरी या सगळ्या गोष्टी म्हणजे आवर्जून आता पाणी मारायचं काम तेवढं थोडंसं बंद झालेलं आहे अंगणातलं. इथलं मात्र स्वच्छ करून घ्यावं लागतं. तर सकाळचं काम झालंय, आता चला तुम्हाला दाखवते मी किचनमध्ये काय काय तयारी करायची आपल्याला आजच्या रेसिपीसाठी. ते त्यामुळे जर असं लवकरच उठले मी आज, तर आली आहे मी किचनमध्ये. आणि श्री अजूनही झोपलेला आहे तर पटापट काम आटपून घेते इथली, आणि तो स्कूलला गेल्यानंतर मग नंतर निवांत मी किचन काउंटर ते क्लीन करते. आता जास्त वेळ न दवडता पटकन आपण तयारीला लागू आणि सगळी तयारी झाल्यास दाखवते काय काय भाज्या वगैरे आपल्याला लागणार आहेत. ज्या माझ्याकडे फ्रीजमध्ये आहेत त्याच यूज करते मी. याच्या जागी तुम्ही म्हणजे टेक आपण गाजर किंवा मग बीट असेल तर या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता, पण माझ्याकडे जे साहित्य आहे त्याचाच मी वापर करते. जसं की ज्या भाज्या आहेत सध्या फ्रीजमध्ये त्याच तर कट करून घेतल्या, दाखवते तुम्हाला. बाजूला हे सगळं कट करेपर्यंत मी भात शिजायला घालते, जेणेकरून आपल्याला म्हणजे एकदम पूर्ण असा काय म्हणतो ते गिळगिळीत असा भात शिजवायचा नाहीये, अगदी म्हणजे मोकळा झाला पाहिजे तो. मागच्या वेळी सारखी चूक यावेळी करायची नाही, त्यासाठी त्याच्यामध्ये थोडस लिंबू आणि थोडं तेलाचे दोन थेंब जरी टाकले ना तरी भात चिकटत नाही. ही ट्रिक मला तुम्हीच सांगितली ती मी आज इम्प्लिमेंट कर. Few moments later. पूर्ण प्रिपरेशन झालेलं आहे पाहिलंय तुम्ही, तर आता डिरेक्टली आपण मस्त पैकी आता तडका मारूया.
तर तव्यामध्येही खूप छान बनतं, पण माझ्याकडे मोठा तेवढा मोठा तवा नाहीये, त्यामुळे मग मी कढईमध्ये आणि पॅनमध्येच हे सगळं प्रिपरेशन करणार आहे. तर चला लागू. स्टेजला याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो सॉस पण टाकायचा आहे. चला, इथं वर्षाने खूपच छान पनीर पुलाव बनवलेला आहे. मला पण खूप आठवण आली की बाबा खूप छान मेनू बनवला आहे, आणि सरी नक्कीच आवडीने खाणार शाळेमध्ये. टिफिन फिनिश करून येणार, आणि बघा आई स्वतःच्या मुलासाठी काही करते. बघा की बाबा माझ्या मुलांना खाल्लं पाहिजे, हाच उद्देश असतो. आपण पण लहानपणी अनुभवला असेल की आपल्याला आपले पालक म्हणतात खा खा खा, पण आपल्याला राग येतो, चीड येते की सारखं खा म्हणतात, तर त्याच्या पाठीमागं त्यांचं प्रेम असतं. आणि आता आपण आपली मुलं वाढवताना आपल्याला लक्षात येतं की बाबा आपल्याला आपले पालक आपले आई वडील का खा म्हणतात नेहमी, आणि का आग्रह करत खाण्यासाठी, तर समजू शकता तुम्ही. रेडी झालाय आपला टिफिन. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वेगवेगळ्या तेच पदार्थ पण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवून मुलांना सर्व्ह करू शकता, ज्यामुळे टेस्ट पण थोडीफार चेंज होते आणि त्यांना पण नाही का ते खावंसं वाटतं. आणि विशेष म्हणजे थोडंसं त्यांच्या शरीरामध्ये जास्त हेल्दी गोष्टी पण जातील. आता चला बाकीची तयारी करून घेते मी श्रीची आणि त्याला शाळेला. आता श्री पण उठला तर त्याची तयारी करून घेते मी. पटकन जाते वरती, आवाज येतोय दुधासाठी, तर पातळ ठेवते आणि पटकन त्याला तयार करते. A few moments later. Are you ready? Yes. जायचं? ओके. चलो, आज तर खूप लवकर आटोपलं आमचं. काल सारखंच. हो, काल पेक्षा थोडस उशिरा. हो, येलो टिफिन बॅग. पाणी प्यायचं पोट भर. पाणी उरवतोस तू, कितीदा उरवतोस पाणी? चला आता श्रीला मी स्कूल बस पर्यंत सोडून येते आणि त्यानंतर भेटू. हा बघा, तुमचा लाडका श्री रेडी झालेला आहे स्कूलला जाण्यासाठी, आणि याला मी सोडून येते स्कूल बस पर्यंत. आणि बाहेर थंडी आहे, मग मी हे वेअर केलं, पण श्रीच्या स्कूलमध्ये स्वेटरच अलाउड नाही आहे ना बाबू. तर खूप जास्त आजारी असेल तर मग टीचरची परमिशन घेऊन वगैरे मग स्वेटर द्यायला लागतं. त्यांना म्हणायला लागतं की नाही आजच्या दिवस वेअर करू द्या. तर चला, वेळ होतोय, आम्ही सोडून येते मी याला आणि मग भेटू आपण, है ना बाबू. चल, श्रीला सोडून आली आहे मी आता घरी, आणि यांचं काय चाललंय ते बघूया, कारण सध्या ते कुठपर्यंत गेलेत काय काय त्या सगळ्या अपडेट्स आता तुम्ही. आमची ट्रेन सिग्नलला थांबली आहे, तर हे स्टेशन आहे कुठलं तरी छोटस बघली. तर बघा, आता आपण पश्चिम बंगालच्या हद्दीमध्ये आहोत, आणि जेवणाची आमची तारांबळ झाली, म्हणजे टायमिंग पूर्ण शेड्यूल चेंज झालं, त्यामुळे इथंच आम्ही काहीतरी खाऊन घेतलं आणि बघा आईस्क्रीम खातोय. आता श्री हा व्हिडिओ बघितल्यानंतर खूप ओरडणार आहे. आणि जसं आपण वेस्ट बेंगॉलमध्ये प्रवेश केला ना त्या हद्दीमध्ये, तर हे अशी जी झाडं आहेत ना, म्हणजे याला शिंदीची काय तरी म्हणतात, तर ती फळं वगैरे अशा प्रकारे दिसून येतात. चला आपण बघूया थोडक्यात. खूप मस्त वातावरण आहे, हे बघूया. अशी आहेत बघा ही फळं, गोड आहेत का? हे बघा किती क्वांटिटी आहे बघा, पिकलेली आहे. आणि जनरली भरपूर आहेत असं, म्हणजे रस्त्याच्या कडेने सगळीकडे दिसून येते. हे बघा कलर तर किती छान आहे, गोड असतात खूप. आता मग असे खाल्लेत आम्ही, बघू शकते ते शेजारी किती मस्त वातावरण आहे. आता मला खूप छान छान ब्लॉग बघायला मिळतील असं मला वाटतंय. बघा, तर हे खारकेसारखंच फळ आहे बघा, पण ह्याची साईज थोडी छोटी आहे. तर याला काय म्हणतात तर कमेंट करून ज्यांना माहिती आहे त्यांनी नक्की कळवा. आपण कच्चा खारका घेतो ना मार्केटमध्ये, सेम तशी टेस्ट आहे, पण तेवढा गर नाही याला. तर नक्की कमेंट करून सांगा मला. बघा माझ्या पाठीमागे जे दिसतंय ना हे पहाड, खूप मोठी पहाड आहे, तुम्हाला पुढे क्लिप मध्ये दिसेल. तर ही जय चंडी पहाड म्हणून आहे वेस्ट बंगाल मधली, खूप छान सीन आहे.
सोडून आले आणि आज वेळेत आलेली स्कूल बस पण, आणि मग परत आल्यानंतर थोडस क्लिनिंग वगैरे केलं आणि आता मस्त पैकी चहा घेतेय कारण बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि या चहा घ्यायला एकटी एकटी. A few moments later. आज पावसाने जरा उघड दिली आहे, म्हणजे तितकं पण कडक ऊन नाहीये पण पाऊस थोडासा बंद आहे. सकाळी झालेला त्यामुळे मी एवढे सगळे कपडे धुकून वाळत घातलेले आहेत बघू शकता. आणि आता स्त्रीला आणायला जाते, तर शाळेतून यायचा वेळ झालेला आहे. चला छाता साथ मेले के. पावसाचं वातावरण झालंय, कपडे बाहेर आहेत आणि एवढे सगळे कपडे धुतलेत मी कारण आज थोडंसं पाऊस नव्हता, म्हटलं पटकन वाळले तर वाळले. पण आता स्त्रीला आणण्यापर्यंत मे बी नाही आला पाऊस तर बरं, नाही तर मग आवड सगळे कपडे भिजणार. मग युनिफॉर्म भिजल, चल चल पटकन चल चल. शर्टिंग तर पूर्ण निघाली आहे, कसं काय बरं. बघा स्त्रीला आणायला वेळ होत होता त्यामुळं आम्ही पटकन आहे असं ॲज इट इज निघाले. केस वगैरे पण मेस्त्री चकलेले आहेत, त्यासोबत टिकली पण मी पडलेली परत लावायची पटकन. म्हटलं तर वेळ झालेला श्रीच्या गाडीचा, त्यामुळे म्हटलं तो येऊन थांबायचा तर अगोदर जाऊन पटकन आले. चला आता आलेला आहे. अरे व्यवस्थित पकड जाशील उडून, ते वापरून आलाय तुला घ्यायला माझ्या आवडीचं दे. कधी जास्त दिला मी तुला टिफिन आणि पोहे, मग का नाही खाल्ले? खाल्लेच नाही घरी. आता श्रीला थोडस काहीतरी छानस खायला देते कारण टिफिन त्यांनी तेवढा खाल्लेला नाही आज, तर त्याला बरे होते. अगोदर त्याला कपडे चेंज करायला लावलेत, मी वरती गेलाय तो. चला डिश घेऊन बॅग घेऊन. आता ब भजी. तरी तर बघू शकता की बाबा आमची गाडी 3 ते 4 तास लेट होती, त्याच्यामुळे आई नाही तर साईडला लावलेली होती. तर आमचे जेवण, घरची आठवण वगैरे येते, तर आ दुखत न राहता अशा पद्धतीने थोडंफार एन्जॉय करत असतात. तर मी मग अशीच तुम्हाला जी क्लिप दाखवली, तर ही स्टोन हिल आहे, खूप छान आहे आणि इथं त्याच्यावरती मंदिर पण आहे, तर विलोभनीय दृश्य होतं ते. तर मग मी तुमच्याशी शेअर करावं म्हणून थोडंफार शूट घेतलं. तर प्रवासात असताना अशी खूपच प्रलोभनीय म्हणजे दृश्य दिसत होते, ते मी कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला कारण हा परिसर खूप वेगळा होता आतापर्यंतच्या अनुभवात माझ्या. तर इथं प्रवासात बघा, इथं हे आहे दामोदर नदी आणि ह्या नदीचं पात्र किती मोठं आहे तुम्ही आता शेवटपर्यंत बघा की किती मोठं पात्र आहे. आणि आपण भूगोलमध्ये शालेय जीवनामध्ये शिकलो की बाबा पूर्व भारतामध्ये दामोदर नदी ही खूप महत्त्वाची नदी आहे आणि तिचं पात्र खूप मोठं आहे. तर ती आज प्रत्यक्ष मला बघायला मिळाली, तर ड्युटीच्या निमित्तानं हे एक साध्य झालं की बाबा बघायला मिळालं. तर या नदीबद्दल आणखी काय तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर खूपच प्रलोभनीय दृश्य होते हे, बघण्यासारखे होते. तर तुमच्याशी शेअर करावं वाटलं मग हा पण मी शूट घेतलेला आहे. कोल्हापूर ते पुणे हा 6 तासाचा प्रवास सोडला, तर निव्वळ ट्रेनमधला प्रवास जवळपास 72 तास झालेला आहे. तर एवढा प्रवास झाला नॉन स्टॉप आणखी किती वेळ लागेल नक्की सांगता येत नाही कारण बऱ्याच वेळा ट्रेन साईडला सिग्नलला लावली जाते, त्याच्यामुळं बघूया आणखी किती वेळ लागतोय. तर आपण ज्यावेळेस आपल्या डेस्टिनेशनला बोलू तर त्यावेळेस मी तुमच्याशी नक्कीच बोलेल. एक अनुभव मी शेअर करू इच्छितो. बघा मला ज्यावेळेस जॉब नव्हती, मी परीक्षा देण्यासाठी जायचो इकडं तिकडं, किंवा मग ज्यावेळेस पुण्याला मी अभ्यास करत होतो त्यावेळेस गावी वगैरे येत असेल तर आपल्याला ट्रॅव्हल्सचे किंवा एस टी महामंडळाचे जे काही तिकीट होतं ते परवडत नव्हतं. त्यामुळं लातूर ते पुणे
दुर्गा गाड़ी ना ज्यांनी प्रवास केला त्यांना माहित आहे की काय गर्दी असते लातूर गाडीला। ज्यांनी ज्यांनी प्रवास केला आणि गर्दी अनुभवली त्यांनी कमेंट करून नक्की कळवावी कशी गर्दी आहे ते। आणि तशा गाडीने प्रवास केलाय त्यावेळेस मग जागा तर खूप दूरची गोष्ट आहे, बाथरूम टॉयलेट असतं तिथं सुद्धा बसलेले असतं, तसा प्रवास केलेला आहे त्यामुळं हा त्रास काहीही वाटत नाही। आणि शेवटी आपण सेवा करतो आहे त्याच्यामुळं त्रास व्हायलाच नाही पाहिजे। अगोदर कर्तव्य महत्त्वाचं आहे आणि कर्तव्यात तर बघा आता पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि बघा आपण 1 तारखेला सायंकाळी 6 वाजता ट्रेनला बसलेलो तर आज 5 तारीख आहे, पहाटेचे 4 वाजले जवळपास 82 तास आपण ट्रेनचा प्रवास केला आणि तब्बल 90 तासाचा प्रवास झालेला आहे कोल्हापूरहून। तर 82 तासाच्या रेल्वे प्रवासाने आणि एकूण 90 तासापेक्षा जास्त प्रवास झाला आहे। आपण डेस्टिनेशन म्हणजे शेवटचं स्टेशन आहे आपलं तिथं आलो करून आणखी याच्या पुढे आणखी आपल्याला बाय रोड प्रवास करायचा आहे आपल्या ड्युटीच्या ठिकाणापर्यंत। तर ते किती किलोमीटर आहे अजून माहीत नाही, तर चालू आहे। तर बघा आता आपण ट्रेनमधून उतरून आता आपल्याला बाय रोड आणखी 125 किलोमीटर जवळपास जायचं आहे। तर एक मजेशीर गोष्ट इथली मी सांगू इच्छितो, बघा आपल्या आपण आपला जो देश आहे ना त्या पश्चिम भागामध्ये राहतो, महाराष्ट्र म्हणजे पश्चिमेला येतं आणि वेस्ट बेंगॉल हे एकदम पूर्वेला येतं। तर याच्यातला जो डिफरन्स आहे म्हणजे आपल्या देशाची जी मध्यवर्ती रेखावृत्त आहे ना, म्हणजे जो टाईम ठरवला जातो आंतरराष्ट्रीय तो रेखावृत्तावरून ठरवला, 2 रेखावृत्तामध्ये माझ्या अभ्यासानुसार 4 मिनिटाचा अंतर असतो। तशा पद्धतीनं पश्चिमेचं रेखावृत्त वेगळं आणि पूर्वेचं रेखावृत्त वेगळं आणि मध्यवर्ती 82.30 नुसार आपला स्टँडर्ड जे काही टाईम आहे तो ठरवलेला आहे। तर आपल्याला फरक एवढा जाणवतो की आपल्याकडं सूर्योदय खूप उशिरा होतो, हे पूर्वेचं राज्य आहे त्याच्यामुळे इकडं बघितलं आता 4:15 जवळपास तांबडं फुटलं आपण म्हणतोय ना तसा प्रकार, म्हणजे जवळपास मला वाटतं 1/4 तासाचा फरक पडत असतो सूर्योदयाचा। तरी बघा आता अरुणाचल प्रदेश या भागामध्ये तर किती लोक सूर्योदय होत असेल, तर असा टाईम डिफरन्स आहे तो इथे आवर्जून सांगावं असं वाटतं। तर चला आता इथून आपल्याला निघायचं आहे बाय रोड जवळपास 125 मिनिटं आणखी आपला प्रवास संपलेला नाही, मला वाटतं 100 तास सहज ओलांडतील प्रवासाची। आता 5:30 वाजता जवळपास आपल्याकडे जे 8-9 वाजता ऊन म्हणजे सूर्यप्रकाश पडतो ना तसं झालेलं आहे, ऊन पडले लिटरली। म्हणजे इथं आल्यानंतर एकदम लिटरली कोकणात आल्यासारखं फील होतं हे झाडी वगैरे बघून, तर खूप छान आहे पुढे बघायला तुम्ही ते स्टेट्यू। कधी झोप लागली समजत नाही गाडीमध्ये कारण ट्रेनमध्ये कशी झोप झाली नव्हती, तर आता फ्रेश होऊ आणि ब्रेकफास्ट करायचं आणि पुढे आणखी कंटिन्यू करायचं आपल्याला आणखी स्पॉटला पोहोचलो ना। तर 96 तासाच्या दीर्घ प्रवासानंतर आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत, बघू शकता तुम्ही लोकेशन इथं कसं दिसतंय सुंदर एकदम, लिटरली कोकणात आल्याचा फील झाला। म्हणजे कोकणात कसं असतं की क्षणार्धात पाऊस येतोय लगेच ऊन पडतंय पण एक गर्मी असती दमट वातावरण असतं त्यामुळे तसा फील तसं वातावरण इथं आहे। तर आता अशा पद्धतीने आपल्याला 5-6 दिवस इथं सर्व्हाईव्ह करायचं आहे, प्रवासात त्रास झाला पण हे व्ह्यू वगैरे बघून आहे ना सगळा थकवा दूर झालेला आहे, आता फ्रेश होणार आहे आणि फ्रेश झाल्यानंतर मग पुढच्या कामाला काही इथलं असलं माझं ड्युटी वगैरे ते चाललेलं आणि जसं वेळ मिळेल तुम्हाला तसं मी इथल्या काही विशेष गोष्टी असेल ते शेअर करणार आहे। तर नेक्स्ट व्लॉग येणारे पण बघायला विसरू नका आणि जसं येताना मी ट्रॅव्हलिंगमध्ये हा परिसर बघितला आणि आता आपण हावडा रुरल एरियामध्ये आहोत, खूप छान प्लेस आहे तर खूप छान व्लॉग बघायला मिळणार आहे तिकडचे पण तुम्हाला। तर स्टेट ट्यून पाहत राहा, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय।